देखील भावेश, दोन यंगस्टर मध्ये एक झुंज इथे मात्र आपल्याला बघायला भेटेल। आमच्या पंचांचा देखील जितकं कौतुक करावं तितकं कमी, विनीत दळवी असो, अभिजित महापदी असो, सागर चंद असो, ज्यांचा जितकं कौतुक करू इतकं सकाळपासून खूप सुंदररित्या पंचांची भूमिका पार पाडतात। तसंच जर विचार केला तर माझे साथी स्कोरर अर्पण पाटील असो किंवा मोहन दीक्षित असो यांनी देखील खूप चांगली भूमिका या स्पर्धेसाठी पार पाडली, त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमाच्या आयोजकाच्या माध्यमातून खूप खूप आभार। आणि तो सामना होते सुरुवात पहिले षटक घेऊन स्वराज मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल, त्याच्या समोर असेल एक आक्रमक फलंदाज भावेश नाईक, दोन यंगस्टर मध्ये इथे मात्र झुंज इथे आपल्या बघायला भेटेल। नक्कीच बेस वर्सेस बेस्ट सामना या मॅच मध्ये आपल्याला बघायला भेटेल। नक्कीच दोन्ही यंगस्टर एक दुसऱ्यावर वरचढ करण्याचा प्रयत्न करतील। पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने, पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न आणि इथे कुठेतरी बॅटची कडा लागते पण कुठेतरी यशरक्षकाच्या माध्यमातून इथे झोल जेल सोडला जातोय। पहिला चेंडू सुंदर चेंडू म्हणावा लागेल तो गोलंदाज स्वराज याचा, बोनकोटी फुटी प्लस संघाचे उत्कृष्ट फलंदाज किरण नाईक यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत। आणि दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र षटकार मारून प्रतिउत्तर देतो तो म्हणजे फलंदाज भावेश। अशा प्रकारे दोन चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली बिनबाद सहा, खूप सुंदर फटका म्हणावा लागेल, शॉर्ट आर्म पुल इथे मात्र बघायला भेटलाय आणि चेंडूला पाठवून दिलं तर म्हणजे डीप मिड विकेटच्या दिशेने सीमारेषापार षटकार। दोन बॉल सहा असा धाव फलक इतर आपल्याला पाहायला भेटतो। तिसरा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज धावतोय पण जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल तोपर्यंत इथं बघूया। दोन धावा तर धावून कंप्लीट केल्यात दोन्ही फलंदाजांनी, बघूया पंचांचा इशारा काय होतोय। पंचांचा इशारा होतोय डिक्लेअर, या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ, संघाची धावसंख्या झाली बिनगडी बाद सात तीन चेंडूच्या समाप्तीनंतर। पहिला चेंडू खूप सुरेखरित्या टाकला होता, बॅटची एज लागली होती पण यशरक्षकाला झेल काही पकडता आला नाही। आणि आजच्या दिवसात जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये परशु याला जीवनदान भेटलं होतं, त्याने त्याचा पूर्णपणे फायदा उचलला आणि आता भावेशला देखील पहिल्याच चेंडूवर जीवनदान भेटले आणि आतापर्यंत तो या मॅचमध्ये सात या धावसंख्येवरती खेळतोय। तीन चेंडूचा सामना त्याने केलाय। ओ यावेळी सुंदर फटका, आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब लचक षटकार होतोय फलंदाज भावेश नाईक याच्या माध्यमातून। या षटकातील षटकार क्रमांक दुसरा इथे आपल्याला पाहायला भेटतोय, पूर्णपणे आपले इरादे स्पष्ट करतो या मॅच मध्ये। एक मस्ट विन मॅच म्हणावी लागेल ती म्हणजे दोन्ही संघासाठी। आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या स्वराज्याने, यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काहीसा संगम इथे मात्र पाहायला भेटत नाही आणि ते मात्र एक धाव धावून कंप्लीट करतात। या एक धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ झाली, संघाची धावसंख्या झाली बिनगडी बाद 14। आता प्रथम स्ट्रायकर एंडला येतोय धीरज मिस्टर 360 ऑफ नवी मुंबई म्हणून ज्याला समजला जातो तो फलंदाज, मागच्या मॅच मध्ये ज्याने चांगली फलंदाजी केली। शेवटचा बॉल पहिल्या षटकातील, यावेळेस कुठेतरी चेंडू कट होतोय आणि आमचे पंच आम्हाला कळवतात यस इट इज वाईड, या वाईडने
पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाली, संघाची धावसंख्या झाली म्हणजे 15 बिनगडीबाद। महागडे षटक म्हणावं लागेल ते म्हणजे आतापर्यंत गोलंदाज स्वराज याचं शेवटचा बॉल। यावेळेस बॅटची एज लागते आणि पुन्हा एकदा यष्टीरक्षक इथे मात्र चूक करतोय। या षटकामध्ये दोन झेल सोडले गेले ते मध्ये यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि ते धीरजला देखील जीवनदान भेटले आणि चेंडू गेला तो डिक्लेअर क्षेत्रात। अशा प्रकारे एक षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर टीम मचिंद्र स्मृती दारावे संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धाव बनल्या त्या म्हणजे बिनगडीबाद 16। कुठेतरी विचार केला जर दोन झेल पकडले असते, कुठेतरी दोन गडीबाद अशी अवस्था नक्कीच झाली असती। पण जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नसतं आणि दोन्ही फलंदाजाला या मॅचमध्ये मात्र जीवनदान भेटलंय आणि महागडे षटक इथे मात्र म्हणावं लागेल ते गोलंदाज स्वराज याचं 16 धावा त्याने खर्च केल्यात। पण आता स्वराजचं षटक संपल्यानंतर दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज हर्षल राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल आणि यष्टीरक्षक सध्या क्लोज किपिंग करताना या मॅचमध्ये प्रथमच आपल्याला पाहायला भेटतोय। पहिला बॉल यावेळी सोडून दिलाय आमचे पंच आम्हाला कळवत आहेत एस इट इज व्हाईट। व्हाईटच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाले बिनगडीबाद 17। बघूया 17 खतरा कोणाला असेल, गोलंदाजाला की फलंदाजाला, कारण सध्या तर फलंदाज पूर्णपणे वरचढ चढताना दिसत आहेत ते म्हणजे गोटवली संघाच्या गोलंदाजांवरती या मॅचमध्ये। पुन्हा एकदा शॉर्ट बॉल बॅकफुटवर जाऊन पुल केलाय रोहित शर्मा स्टाईलिश, पुल सक्सेसफुल, चेंडूला पाठवलं तो सीमारेषा पार, षटकार। आणि या षटकामध्ये देखील षटकारने सुरुवात केली जाते संघाची धावसंख्या 23। ज्या प्रकारे मचिंद्र स्मृती दारावे संघाची ओळख आहे ना त्याच प्रकारे या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतंय तो म्हणजे मचिंद्र स्मृती दारावे असंघ। आतापर्यंत विचार केला तर 7 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय आणि मचिंद्र स्मृती दारावे या संघाची धावसंख्या झाले 9 विकेट 23। खूप खराब चेंडू म्हणावा लागेल, आकुट टप्प्याचा चेंडू होता, आकुट टप्प्याचा चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतला गेलाय। पुढचा बॉल यावेळेस वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न पुश केलाय, स्वतः गोलंदाज चेंडू अडतोय, तोवरपर्यंत एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केले जाते। या सिंगलच्या मदतीने संघ रन पडले 24। आतापर्यंत विचार केला तर हर्षल याने देखील दोन चेंडू या मॅचमध्ये टाकलेत, एक चेंडू षटकार, त्यानंतर एक सिंगल आणि एक व्हाईट, असे टोटल दोन चेंडूमध्ये 8 धावा त्याच्या माध्यमातून देखील खर्च करण्यात आल्यात। आता पण चांगल्या सरासरीने इथे मात्र धावा बनवताना दिसतोय तो म्हणजे दोन्ही फलंदाज। तिसरा बॉल यावेळेस गुडलीव चांगल्या पद्धतीने सोडून दिलाय आमचे पंच विनीत आम्हाला कळत आहेत येस इट इज व्हाईट। या षटकामध्ये आतापर्यंत दोन अतिरिक्त धावा त्या दिल्यात म्हणजे गोलंदाज हर्षल याने, त्यामुळे धावसंख्या लागली ती म्हणजे 25 या धावसंख्येवरती। यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय, पुन्हा एकदा व्हाईट, तिसरा व्हाईट या षटकामध्ये पाहायला भेटतोय। पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, या मॅचमध्ये जर विचार केला अतिरिक्त धावा जास्त प्रमाणात देण्यात येत आहेत ते म्हणजे गोटोली संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून, प्रेशर काहीसं दिसतंय। यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलंय, बॅक टू बॅक दुसरा व्हाईट, कार्बन कॉपी म्हणावी लागेल तशाच प्रकारे इथे मात्र पाहायला भेटतंय। लगातार 3 व्हाईट इथे मात्र टाकलेत आजच्या दिवसामध्ये, पहिल्यांदाच व्हाईटची हॅट्रिक पूर्ण केली जाते ती म्हणजे गोलंदाज हर्षल याच्या माध्यमातून। काहीसा प्रेशरमध्ये दिसतोय, प्रेशरमधून बाहेर निघायचं असेल तर नक्कीच निखरावं लागेल। यावेळेस हेलिकॉप्टर लॉंग ऑनच्या दिशेने स्वराजच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं तो म्हणजे सीमारेषा पार, षटकार। सुंदर फटका म्हणावा लागेल तो म्हणजे फलंदाज धीरज भोईर याच्या माध्यमातून, बॅट अँड पॅडमध्ये चेंडू होता त्याला हेलिकॉप्टरच्या साह्याने खेळून पाठवले म्हणजे लॉंग ऑनच्या दिशेने षटकार। या षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावून पोहोचले ती 3 बॉल 33। अजून देखील एक पार्टनरशिप इथे कुठेतरी तोडावी लागेल जर कम बॅक करायचं असेल या मॅचमध्ये टीम गोठवली या संघाला। चौथा बॉल दुसऱ्या षटकातील, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक इंटरसेप्ट असेल आणि सुंदर झेल म्हणावं लागेल ते म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून। अशा प्रकारे धक्का क्रमांक लागले ते म्हणजे पहिला टीम मचिंद्र स्मृती दारावे या संघाला धीरज भोईरच्या स्वरूपात। हर्षल कुठेतरी कम बॅक केले, ज्या पार्टनरशिप तोडण्याची आवश्यकता टीम मचिंद्र स्मृती दारावे संघाविरुद्ध खेळत असताना गोटोली संघाला होती ते काम करून दिलंय आपल्या गोलंदाजीवर करत असताना गोलंदाज हर्षल याने। धीरज सारखा मोठा फलंदाज त्याला मात्र बाद केलंय, 33 लागलाय धक्का क्रमांक पहिला। आता आलाय नवीन फलंदाज विकी भोईर, एक हार्ड हिटर फलंदाज। मागच्या 1-2 वर्षात विकीचा जर विचार केला वेग तर अख्ख्या महाराष्ट्राला ज्या
गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर नाचून ठेवलंय तोच खेळाडू, पण सध्या एक दोन वर्षांमध्ये फलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून खूप चांगली केली जाते. बेलापूरच्या स्पर्धेमध्ये देखील 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारण्याचा विक्रम ज्या फलंदाजाने केला तोच फलंदाज. आज बघूया कशा प्रकारची फलंदाजी इथे करतोय. संघाची धावसंख्या 33, कॅप्टन मंच बडा तो सरपंच कडा, आणि मंच पण मोठा आहे आणि सरपंच जर कोण असेल ना नक्कीच या संघाचा तो नक्कीच विकी भोईर, आणि या तशाच प्रकारचा खेळ त्याला आपल्या संघासाठी देखील करावा लागेल. यावेळेस चेंडू काहीसा खाली राहतोय, इथे डॉट बॉल पाहायला भेटतोय. ओ माय गॉड काय घडतंय, यष्टीरक्षकाच्या माध्यमातून खराब पैकी इथे मात्र म्हणावी लागेल. कोणत्याही प्रकारचा बॅकअप देखील नव्हता आणि याचाच फायदा ते म्हणजे दोन्ही फलंदाज आणि ते दोन धावा धावून कम्प्लीट करतायत बाईसच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या झाली 35. अजून देखील शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. संघाची धावसंख्या झाली 35, लॉस ऑन 1 विकेट. धीरज भोईरच्या स्वरूपात एक गडी बाद झालाय टीम मच्छिंद्र सुई दाराव या संघाचा. यावेळेस फ्लिक केलाय चेंडू हवेमध्ये, यज्ञेश जेल खाली असेल आणि इथे धक्का क्रमांक दुसरा लागलाय तो म्हणजे विक्की भोईरच्या स्वरूपात टीम मच्छिंद्र सुती दारावे या संघाला. आणि हर्षल इथे या षटकामध्ये दुसरं यश मिळवतोय आणि विक्की मात्र 0 या धावसंख्येवरती बाद होतोय. कॅप्टन ज्याच्याकडनं खूप अपेक्षा होत्या पण अपेक्षाचं रूपांतर इथे मात्र निराशामध्ये करून बाद झालाय तर फलंदाज विकी. आणि अशा प्रकारे दोन षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर टीम मच्छिंद्र सुती दारावे असंघ मस्ट विन मॅच मध्ये फलंदाजी करत असताना धावा म्हणल्यात त्यांनी त्यामध्ये 35. अजून देखील विचार केला तर दोन षटकांचा खेळ इथे शिल्लक असेल आणि मच्छिंद्र सुती दारावे या संघासाठी आता आला नवीन फलंदाज कॅप्टन कुल सचिन नाईक. कॅप्टन कुल सचिन नाईक आणि भावेश नाईक अशी जोडी. नितीन लारे यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. विघ्नेश पाटील यांना 500 रुपयाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. तिसरं षटक घेऊन येतोय आता रुणाल मात्रे, त्याच्यासमोर भावेश नाईक ऍज अ सलावी मीर म्हणून या मॅच मध्ये तो खेळायला आला होता. एक झेल पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे आज विघ्नेशने खेळ केलाय त्याला खुश होऊन त्या 500 रुपयाचं पारितोषिक नितीन लारे याच्या माध्यमातून देण्यात येतोय. आणि ते हेलिकॉप्टर शॉट भावेश नाईक याच्या माध्यमातून या डावामधील तिसरा हेलिकॉप्टर शॉट आपल्याला बघायला भेटतोय. चेंडूला पाठवून दिला तो म्हणजे लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषा पार षटकार. आणि संघाची धावसंख्या झाली 41. पहिल्या चेंडूवर तिसऱ्या षटकातील रुणालचा मोठा हल्ला इथे मात्र चढवला गेलाय. दुसरा बॉल यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता. आमचे पंच आम्हाला कळवतात यस इट इज वाईड. चेंडू काहीसा जास्त उसळी घेतोय शरीरावरून त्यामुळेच आमचे स्क्वेअर लेगचे पंच अभिजित आम्हाला कळवतात यस इट इज वाईट. त्यांचा देखील विशेष आभार. ते देखील सकाळपासून खूप चांगल्यारीत्या पंचांची भूमिका पार पाडतायत. विनीत दळवी यांचा देखील विशेष आभार. पुढचा बॉल यावेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काहीचा संगम होत नाही. चेंडू जातोय म्हणजे डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल आडवेल फेकेल तोपर्यंत दोन धावा धावून कम्प्लीट करतात दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 44. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या मॅच मध्ये टीम मच्छिंद्र सुती दारावे या संघाच्या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड टॅक्सीच्या मीटर प्रमाणे धावतोय. संघाची धावसंख्या झाली 44. यावेळेस पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा यज्ञेश झेल खाली आणि इथे मात्र झेल सोडला गेलाय फलंदाज भावेश नाईक याचा. आणि ते कुठेतरी पुन्हा एकदा बघूया किती धावा या चेंडूवरती भेटतात. आणि ते 4 धावा धावून कम्प्लीट करतात ते म्हणजे दोन्ही फलंदाज. भरपूर कमी प्रमाणात आपण क्रिकेटमध्ये बघतो की कोणते फलंदाज 4 धावा धावून कम्प्लीट करतायत आणि इथे ते काम केलं जाते ते म्हणजे भावेश नाईक आणि सचिन नाईक या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. या 4 ने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 48.
या मैच मध्ये दुसरा जीवन जीवनदान भेटतय ते म्हणजे फलंदाज भावेश नाईकला। अजून देखील तिसऱ्या षटकातील तीन चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल। यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज लागते, चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रात। गिरीश नाईक यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत। संघाची धावसंख्या झाली 49। अजून देखील तिसऱ्या षटकातील दोन चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल। सध्या तुफानी बल्लेबाजी करतोय या मॅचमध्ये फलंदाज भावेश नाईक, ॲज अ ओपनर म्हणून या मॅचमध्ये खेळायला आला होता। त्याला दोन जीवनदान देखील भेटलेत आणि जीवनदानाचा पूर्णपणे फायदा या मॅचमध्ये त्याने उचललाय। अजून देखील दोन चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल। पाचवा बॉल घेऊन गोलंदाज रुणाल, यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवरून पुल करण्याचा प्रयत्न। चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल फेकेल तेव्हापर्यंत दोन धावा धावून कंप्लीट करतात ते म्हणजे दोन्ही फलंदाज। या दोन धावाने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाली, संघाची धावसंख्या झाली 51। थर्ड ओवर इन प्रोग्रेस, लास्ट बॉल्स टू गो। यावेळेस ओ माय गॉड व्हॉट अ शॉट, चाबूक शॉट इथे मात्र म्हणावं लागेल फलंदाज भावेश नाईक याच्या माध्यमातून एक सुंदरचा फटका इथे मात्र बनावा लागेल। आणि अशा प्रकारे तीन षटकांचा खेळ समाप्त झाला। तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 57। काय फलंदाजी करतो या मॅच मध्ये फलंदाज भावेश नाईक, मिळालेल्या जीवनदानाचा पूर्णपणे फायदा कशा उचलायचा हे पूर्णपणे भावेश नाईक याच्याकडून शिकून गेलं पाहिजे। कारण आतापर्यंत दोन झेल त्याच्या इथे मात्र सोडले आणि त्या सोडलेल्या झेलाचा पूर्णपणे फायदा इथे मात्र उचललाय। तीन षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची धावसंख्या झाली 57। सध्या खूप चांगल्या स्थितीमध्ये बघायला भेटतोय तो म्हणजे टीम मच्छिंद्र स्मृती दारावे या संघाला। कुठेतरी 70 ते 72 धावापर्यंत रोखायचं असेल टीम मच्छिंद्र स्मृती दारावे या संघाला, तर यज्ञेश्वर षटक हे खूप महत्वाचं असेल। कारण जितक्या जास्त धावा तुम्ही या षटकामध्ये खर्च कराल तितक्याच जास्त धावा तुम्हाला दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना चेस करावे लागेल। आजच्या दिवसातील उच्चांक स्कोर म्हणावा लागेल तो फलंदाज भावेश नाईक याचा। पहिल्याचा जर विचार केला तर विघ्नेश याने 40 धावा आजच्या दिवसामध्ये बनवल्या होत्या, पण आता मात्र भावेश खेळतोय तो म्हणजे 42 या धावसंख्येवरती। बघूया या स्पर्धेतील पहिला अर्धशतक त्याच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला भेटतोय का। पहिलाच बॉल तो व्हाईट बॉल, संघाची धावसंख्या झाली 58। यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो म्हणजे क्षेत्ररक्षक स्वराज याच्या हातामध्ये ते सिंगल कंप्लीट करतोय। संघाची धावसंख्या 59। अजून जर विचार केला या स्पर्धेतील पहिला अर्धशतक बनवण्याचा मान अजून देखील आहे तो म्हणजे भावेश नाईककडे, संधी देखील आहे त्याच्याकडे। 8 धावा दूर फक्त पहिल्या अर्धशतकापासून। पहिल्या डावातील 5 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल। यज्ञेश टू भावेश, यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय, पुन्हा एकदा आमचे पंच आम्हाला कळत आहेत। व्हाईट बॉल, संघाची धावसंख्या आले 60, लॉस ऑन 2 विकेट। बघूया अर्धशतक या स्पर्धेतील पहिलं झळकावतोय का फलंदाज भावेश नाईक। अजून देखील 5 चेंडूचा खेळ पहिल्या डावात शिल्लक असेल। यज्ञेश टू भावेश असा सामना शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय। यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय, पुन्हा एकदा आमचे पंच आम्हाला कळत आहेत। व्हाईट बॉल, या वाईटने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ, संघाची धावसंख्या 61। अतिरिक्त धावा जास्त खर्च करताना दिसलेत ते म्हणजे टीम गोटुली या संघाचे गोलंदाज। यावेळी सुंदर चेंडू ब्लॉकर मध्ये टाकला होता, त्याला चॉप केलाय चेंडू जातो तो म्हणजे लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकामध्ये मयुरेश। तिकडे चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत दोन धावा धावून कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज। या दोन्ही फलंदाज जितकं कौतुक करावं तितकं कमी, कारण विकी बाद झाल्यानंतर कुठेतरी कमबॅक केलं होतं टीम गोटोली या संघाने। पण सचिन नाईक याचा विचार केला, सचिन नाईक जास्तीत जास्त
स्ट्राइक भावेश याला देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय। आणि क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पार्टनरशिप करताना अंडरस्टँडिंग आणि रनिंग बिटवीन द विकेट्स, दोन्ही गोष्टी या दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून आपल्याला या मॅचमध्ये पाहायला भेटतात। यावेळेस पुन्हा एकदा दोरकस मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स इथे मात्र म्हणावं लागेल, पुन्हा एकदा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून। संघाची धाव संख्या झाली 65, चित्त्याच्या चपळीने दोन्ही फलंदाज इथे मात्र धावा धाव कंप्लीट करतायत। भावेश नाईक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 46 या धावसंख्येवरती। ज्या प्रकारे हे दोन फलंदाज रनिंग बिटवीन द विकेट्स करतात, मला 2016 इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया क्वार्टर फायनलची मॅच मोहालीमध्ये झाली होती तशाच प्रकारे महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीने रनिंग बिटवीन द विकेट्स केली होती, तशीच आठवण या दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून मला इथे मात्र पाहायला भेटते। यावेळेस चेंडू बाउन्स होतोय, पुन्हा एकदा व्हाइट बॉल, आमचे पंच आम्हाला कळवत आहेत पंच प्लस वन आहे का, यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पाहायला भेटतोय। भावेश नाईक 46 या धावसंख्येवर खेळतोय, अजून देखील 4 धावसंख्येची आवश्यकता या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक। यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल, भावेश नाईक खेळतोय 48 या धावसंख्येवरती, अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता फलंदाज भावेश नाईक याला। बघूया या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पूर्ण करतोय का। यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट तर केलाय, रुणाल चेंडू पकडतोय, फेकेल तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट आणि अशा प्रकारे या स्पर्धेतील पहिला अर्धशतक येतोय फलंदाज भावेश नाईक त्याच्या माध्यमातून। भावेश नाईक याला नंबर विनंती, कृपया बॅट दाखवा, खूप चांगला खेळ ज्याच्या माध्यमातून करण्यात आला। रिलीज फ्री असेल तर कोणीतरी ग्राउंडवर न्या, शेवटच्या षटकामध्ये 14 धावा खर्च केला यज्ञेश याने, खूप सुंदर खेळ भावेश नाईक याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला। या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्याने झळकावलं 2016 इंडिया वर्सेस न्यूझीलंड तर सामना मोहाली येथे रंगला होता, तिथे देखील रॉस टेलरने विराट कोहली याचा जेल सोडला होता, त्यानंतर मात्र त्याने 150 धावसंख्येची विस्फोटक खेळी केली होती आणि इथे देखील भावेश नाईक याला 2 जीवनदान भेटले। पहिला जेलचा जर विचार केला तर 0 या धावसंख्येवरती सोडला होता, त्यानंतर 44 या धावसंख्येवरती सोडला होता आणि मिळालेल्या जेलचं पूर्णपणे सोनं कसं करावं ते मात्र आज भावेश नाईक याने दाखवलं, एक अर्धशतक झळकावलं आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम त्याने केलं। अशा प्रकारे चार षटकामध्ये धावा बनवल्यात ते म्हणजे टीम मच्छिंद्र स्मृती दारवे या संघाने 72 आणि 73 धावसंख्याचं भलं मोठं आव्हान ठेवलं ते म्हणजे टीम गोठोली या संघाला। जरा सामना जिंकून वायलोन बोनकोडे या संघासोबत 2 हात करत असेल, वायलोन बोनकोडे तुम्ही देखील सज्ज रहा
या संघातून जो संघ जिंकेल लगेच थेट तुमचा आणि त्यांचा सामना इथे खेळला जाईल। अभिजीत महापदी आज खूप खुश दिसतायत, कारण दोन मॅच त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने जिंकल्यात आणि जर यानंतर जर सामना जिंकतोय तर थेट या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करताना दिसेल। तर म्हणजे वाईलोन बोनकोडे असंघ निकम साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। चला मशीन स्मृती तारावे टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या, पंच जरा स्पीड अप करा। चला अंपायर मॅच स्टार्ट करून घ्या, यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे। चेंडू धीरज याचा स्वरासाठी कमेश झेल खाली आणि सुंदर झेल म्हणावा लागेल तो म्हणजे कमेश नाईक याच्या माध्यमातून आणि पहिल्या चेंडूवरती स्वराज मात्रे इथे मात्र गोल्डन डकचा शिकार होतोय आणि फुल टॉसवरती विकेट मिळते ते म्हणजे गोलंदाज धीरज याला। स्वराजकडून या मॅचमध्ये खूप अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षांचं रूपांतर इथे मात्र निराशामध्ये होतोय आणि स्वराज इथे मात्र बाद होऊन गेलाय। पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलाय तर गोलंदाज धीरज, कुठेतरी फुल टॉस चेंडू होता आणि अनलकी राहिलाय तो म्हणजे फलंदाज स्वराज, कुठेतरी डीप मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता पण चेंडू गेलाय तो म्हणजे थेट काव कॉर्नरच्या दिशेने उभा असलेला क्षेत्ररक्षक कमेश नाईक। कमेश नाईकने मागच्या सामन्यामध्ये देखील खूप सुंदर झेल पकडले होते आणि या मॅचमध्ये देखील खूप सुंदर झेल त्याच्या माध्यमातून पकडण्यामध्ये पाहायला भेटतं, कारण पावसाळी क्रिकेट म्हटलं तर कुठेतरी क्षेत्ररक्षण करत असताना डिफिकल्टीज तुम्हाला पाहायला भेटतात पण कमेश नाईकला कोणत्या प्रकारची डिफिकल्टीज आपल्याला पाहायला भेटत नाही। सुंदर झेल आतापर्यंत त्यांनी पकडले त्या स्पर्धेमध्ये आणि ते व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय। एक चांगला डाव इथे मात्र खेळण्यात आलाय कुठेतरी लेफ्टी वर्सेस लेफ्टी, आता फलंदाजाला देखील पाठवण्यात आलंय, मयुरेशला या मॅचमध्ये प्रमोट करण्यात आलंय, रुणाल आणि मयुरेश अशी जोडी सध्या क्रीजवरती। यावेळेस हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, ब्लॉकलमध्ये चेंडू होता, बॅटची इनर्जी लागले आणि चेंडू गेला तर म्हणजे डिक्लेअर क्षेत्रात। संघाची धावसंख्या झाली दोन चेंडूच्या समाप्तीनंतर एक गडी बाद दोन। यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकल मध्ये टाकला होता बॅटची, माफ करायचे बोल्ड होतोय तो म्हणजे फलंदाज मयुरेश, अशा प्रकारे धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे दुसरा मयुरेशच्या स्वरूपात आणि चांगली गोलंदाजी केली या मॅचमध्ये गोलंदाज धीरज याने, कोणत्याही प्रकारचा रूम इथे मात्र फलंदाजाला देण्यात येत नाही, ब्लॉकल टाईपची गोलंदाजी केली जाते धीरज याच्या माध्यमातून
महिरेश देखील इथे बाद झालाय. अशा प्रकारे खूप दिक्कट परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय तो म्हणजे टीम गोटोली इलेव्हन गोटोली असंघ. अजून देखील रुणाल नॉन स्ट्रायकर एंडवर देखील आहे. एकही चेंडूचा सामना या मॅचमध्ये त्याने केला नाही. आता आलाय नवीन फलंदाज हर्षल. हर्षल आणि रुणाल अशी सध्या जोडी टीम गोटोली इलेव्हन गोटोली या संघासाठी पिचवरती आपल्याला पाहायला भेटते. खेळपट्टीवरती एक चांगली पार्टनरशिप कुठेतरी लागली, एक चांगले 20-25 धावांची ओव्हर आली तर नक्कीच गोटोली इलेव्हन गोटोली हा संघ देखील या मॅचमध्ये कमबॅक करू शकेल. पण समोर जर विचार केला तर धीरज भोईर, भावेश नाईक तसेच विकी भोईर अशा प्रकारच्या गोलंदाजीचा मारा, एक भक्कम गोलंदाजी या संघाची संबंधली जाते तोच म्हणजे मच्छिंद्र सुधीर दारावे. संघ तुमच्या समोर आहे, जर त्यांना तुम्हाला हरवायचं असेल तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्वोत्तम खेळ तुम्हाला मात्र आज करावा लागेल. यावेळी शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय आणि हर्षलच्या बॅग मधून येतोय षटकार क्रमांक पहिला आणि संघ जाऊन पोहोचलोय तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती. अजून देखील पहिल्या षटकातील दोन चेंडूचा खेळ, माफ करा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. एक षटकार तर आलाय, तर सुरुवात हर्षलनी केली, बघूया अंत कसा करतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंड हवेमध्ये डीपमध्ये क्षेत्रक्षक आहे आणि इथे हर्षल देखील झेलबाद होतोय. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धीरज भोईर याने धावा खर्च केल्या ते म्हणजे 8 आणि गडी मिळवल्यात ते म्हणजे महत्वपूर्ण 3. एक षटकार मारल्यानंतर हर्षलला प्रतिउत्तर देणं गरजेचं होतं धीरज याच्या माध्यमातून आणि त्याची विकेट मिळून इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटवर टाकलंय ते म्हणजे टीम गोटोली इलेव्हन गोटोली या संघाला. कुठेतरी एक षटकार मारल्यानंतर चांगला दिसत होता फलंदाज हर्षल, पण त्याला देखील बाद करण्यामध्ये यशस्वी ठरताना दिसत आहेत ते म्हणजे मच्छिंद्र स्मृती दारावे या संघाचे गोलंदाज. कोणत्याही प्रकारची पार्टनरशिप करून देत नाहीत ते म्हणजे गोटोली इलेव्हन गोटोली या संघाच्या फलंदाजाला. कोणताही फलंदाज सेट होण्याचा प्रयत्न करत नाहीये गोटोली या संघाकडून. पण आता प्रथमच स्ट्रायकर एंडला आलाय तो फलंदाज रुणाल. त्याच्यासमोर असेल दारावे एक्सप्रेस विकी भोईर रफ्तार का राजा. पहिला बॉल अतिशय वेगाने इथे आपल्याला पाहायला भेटतोय डॉट बॉल इथे मात्र बघतोय. कुमार इलेव्हन तुर्बे या संघाविरुद्ध खेळत असताना एक षटका एक रन षटक ज्या गोलंदाजाने टाकलं तोच गोलंदाज विकी भोईर. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागते. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक धीरज चेंडू अडवतोय. एक धाव कंप्लीट या एक धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ, संघाची धावसंख्या झाले 3 गडी बाद 9. खूप दिक्कट परिस्थितीमध्ये पाहायला भेटतोय तो म्हणजे टीम गोठली इलेव्हन गोठली या संघाला. वेदनसाठी पुन्हा एकदा सुंदर चेंडू, चेंडू थोडासा स्किट होतोय, थोडासा खाली जातोय आणि चेंडू जातोय म्हणजे थेट यष्टिरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. यावेळी फिंगर रोल केला होता फलंदाजाला, काही चेंडू समजला नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. हेच तर विकीचं वैशिष्ट्य आहे गोलंदाजीमध्ये, वैशिष्ट्य फार बघायला भेटतात विकीच्या माध्यमातून. स्लो रन, ऑफ ब्रेक, त्यानंतर फास्टर रन, अशा प्रकारचे चेंडू नेहमीच विकी याच्या माध्यमातून टाकले जातात. पण यावेळीस विकीला प्रतिउत्तर दिले एक षटकार मारून फलंदाजाने आणि संघ जाऊन पोचला षटकाराच्या मदतीने. पंधरा या धावसंख्येवरती अजून देखील दुसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. आतापर्यंत 7 धावा विकी याने खर्च केल्यात. यावेळी यॉर्कर फ्लिक केलाय, लेग ग्लान्स म्हणावं लागेल. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक हातामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू फेकेल, अडवेल या शीर्षकासून मिसफील्ड आणि या मिसफील्डचा पूर्णपणे फायदा उचलत आहे. 2 धावा धावून कंप्लीट करत आहे दोन्ही फलंदाज. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 72 धावसंख्याचा पाठलाग करत असताना टीम गोठवली इलेव्हन गोठवली या संघाची धावसंख्या झाली 17 3 गडी गमल्यानंतर. दोन्ही दिग्गज गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी केली या मॅचमध्ये. धीरजने विचार केला तर पहिल्या षटकामध्ये त्याने धावा खर्च केला होता 8 आणि या षटकामध्ये विकीने धावा खर्च केल्या त्या 9. खूप चांगली गोलंदाजी करतात ते म्हणजे दोन्ही गोलंदाज. आणि आता आलाय तिसरं षटक घेऊन गोलंदाज भावेश नाईक ज्याने फलंदाजी करत असताना या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक तळकावलं. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करेल रुणालसाठी. पहिला चेंडू बॅटची टॉप एज लागली होती, चेंडू जाते डिक्लेअर क्षेत्रात. संघाची धावसंख्या 18. कुठेतरी गोठवली इलेव्हन गोठवली असंघ
कुठेतरी बॅकफूटवर गेलाय. पण क्रिकेटमध्ये एक गोष्ट आहे, नेवर गिव अप आणि सेल्फ बिलीव. जर सेल्फ बिलीव तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट अचीव करू शकता. आणि ते षटकार आलाय फलंदाज रुणाल याच्या माध्यमातून. संघाची जर संख्या झाली 24, जोपर्यंत रुणाल खेळपट्टीवर असेल तोपर्यंत नक्कीच लढण्याचा प्रयत्न करेल टीम गोटवली गोटवली संघ. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संगम इथे मात्र पाहायला भेटत नाही. इथे डॉट बॉल पाहायला भेटतोय. धावसंख्या स्थिरावली तुम्ही 23 या धावसंख्येवरती, माफ करा 24 या धावसंख्येवरती. अजून देखील 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस बाउन्सर परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा डॉट बॉल. जर विचार केला ना 12 संघाच्या गोलंदाजाचा, प्रत्येक गोलंदाजाने या खेळपट्टीवर व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये पूर्णपणे यशस्वी ठरताना दिसलेत. अजून देखील हा देखील चेंडू आपण ऑफ ब्रेक पाहायला भेटला. हेच तर गोलंदाजाचं वैशिष्ट्य आहे 12 संघाच्या, प्रत्येक गोलंदाजाकडे वैशिष्ट्य आहे. त्या वैशिष्ट्याचा पूर्णपणे यूज कसा केला पाहिजे या गोलंदाजाला पूर्णपणे माहिती आहे आणि तेच करताना दिसत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा क्विकर वन टाकला होता. कामेश नाईक चेंडू तिकडे अडवतोय आणि ते सिंगल कंप्लीट करतोय. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर गोठवली 11 गोठवली या संघाची धावसंख्या झाल्या 25, लॉस ऑन 3 विकेट. आता फक्त औपचारिकताच या मॅच मध्ये आपल्याला बघायला भेटेल. चला वाईलून बोनकोटे टीम कॅप्टन रेडी राहा, यानंतर लगेच तुमचा सामना या संघातून जो संघ जिंकेल त्यांच्याबरोबर खेळला जाईल. दीपक ठाकूर चौथं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू खूप सुंदर इथे मात्र म्हणावं लागेल. काही वन साइड मॅच आपल्याला इथे मात्र पाहायला भेटतंय. गोटोली संघाकडून फाईटची अपेक्षा होती पण कुठेतरी 12 संघ इथे मात्र वरचर चढला तो म्हणजे गोटोली या संघाविरुद्ध. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉल यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल. सुंदर यष्टीरक्षक करताना दिसतोय तो म्हणजे यष्टीरक्षक विशाल भोईर. या मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे, फक्त 4 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक असेल. तिसरा बॉल यावेळेस पुन्हा एकदा व्हेरिएशन, फ्लोर वन टाकला होता, फिंगर रोल केले होते, चेंडू गेलाय तो म्हणजे लॉंग ऑफला. क्षेत्रक्षक धीरज चेंडू फेकतोय, पुन्हा एकदा सिंगल आहे ते कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या झाली 28. रुणाल अजून देखील क्रीजवर आहे. यावेळी शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडूचा पूर्णपणे समजदार घेतला आणि चेंडूला पाठवलं डीप मिड विकेटच्या दिशेने सीमरेषा पार षटकार. संघाची धावसंख्या 34. अजून देखील 2 चेंडूचा खेळ तिथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, टीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय आणि फेकतोय. एक धाव कंप्लीट. आता फक्त या मॅचमध्ये 1 चेंडूचा खेळ फक्त शिल्लक असेल. खूप सुंदर खेळ या मॅचमध्ये मच्छिंद्र स्मृती दारावे या संघाने केला. ज्या प्रकारे मच्छिंद्र स्मृती दारावे संघाची ओळख आहे ना पूर्ण नवीन बॅट टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, तशाच प्रकारचा खेळ या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. यावेळी सुंदर फटका डीप पॉइंटला आपल्याला पाहायला भेटतोय आणि पंचांचा इशारा होतोय चौकार. येस वेल प्लेड टीम मच्छिंद्र स्मृती दारावे अँड हार्ड लक गोठवली लावून गोठवली. चला वायू लावून बोनकोडे टीम कॅप्टन आणि मच्छिंद्र स्मृती दारावे टीम कॅप्टन, लवकर जरा स्पीड अप या. मच्छिंद्र स्मृती दारावे कॅप्टन विकी वैर, भावेश नाईक आपण बघू शकता ज्याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावलं. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला मागच्या 1-2 वर्षांमध्ये. सध्या खूप चांगला